सांगली महानगरपालिकेच्या RCS कार्यालयामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राम सासणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कामगार अधिकारी विनायक शिंदे यांची भेट घेऊन बदली कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. अशाच पद्धतीचे निवेदन 4 दिवसापाठीमागे कामगार अधिकारी विनायक शिंदे यांना देण्यात आले होते. या निवेदनानुसार बदली कर्मचाऱ्यांचा पूर्ण प्रस्ताव तयार झाला असून तो लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन कामगार अधिकारी विनायक शिंदे यांनी दिले. यावेळी कार्याध्यक्ष रामचंद्र कांबळे, महिला अध्यक्ष रेणुका कांबळे, अलका झेंडे, बाळाबाई कांबळे, कमल धोंडरे, बेबीताई माने, रुक्मिणी कांबळे, मिरासू कांबळे, प्रवीण डाले, विनोद साबळे, राजू मुकेश म्हैसाळे, सदाशिव चौगले यांच्यासह अनेक बदली कर्मचारी उपस्थित होते. आज या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या RCSच्या ऑफिसमध्ये माननीय कामगार अधिकारी श्री विनायकरावजी शिंदे यांची भेट घेण्याकरता आम्ही आज सर्व बदली कर्मचारी उपस्थित राहिलेलो आहे. 4 दिवसापूर्वी आम्ही त्यांना भेटून एक निवेदन दिलं होतं व त्या निवेदनामध्ये असं नमूद केलं होतं की माननीय महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेल्या पत्रामध्ये तुम्ही बदली कर्मचाऱ्याचा प्रस्ताव कोणत्या निकषावरती शासनाकडे पाठवला याची विचारणा महाराष्ट्र शासनाकडून त्यांना करण्यात आली होती आणि त्याचं उत्तर म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं आणि तातडीनं त्या संबंधित कागदपत्रे गोळा करण्याची त्यांना विनंती केली होती. त्याचाच आज भाग म्हणून आम्ही त्यांच्याकडे परत एक निवेदन देण्याकरता आज त्या ठिकाणी उपस्थित झालो व त्यांनी आम्हाला पूर्णपणे एक खात्रीशीर असं एक आश्वासन वजा गॅरंटी दिली की आमचा पूर्ण प्रस्ताव त्यांच्याकडे आज तयार झालेला आहे आणि सर्व आमच्या कागदपत्रांची पूर्तता त्यांच्याकडे मिळालेली आहे. आमचे काही पुरावे, आमचे काही ठराव महापालिकेचे महासभेमधील, तसेच आमच्या झालेल्या नेमणुका, आमच्या कोर्ट कामाविषयीची कागदपत्रे सर्व महापालिकेकडे उपलब्ध असल्याने आम्ही आज बदली कर्मचारी निर्धास्त झालेलो आहोत व आम्हाला एक नवीन आत्मविश्वास मिळालेला आहे की आमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी अथवा अडथळा येणार नाही व आमचं काम, आमचं भरतीचं काम निर्विघ्नपणे पार पडेल असे आश्वासन आम्हाला आज मिळाले असल्यामुळे आम्ही या ठिकाणी निर्धास्त होऊन माननीय महापालिका प्रशासन व माननीय उपायुक्त राहुल रोकडे साहेब तसेच कामगार अधिकारी यांचं या ठिकाणून आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं व आमची कामाची दिशा योग्य प्रकारे नेत आहेत. त्याबद्दल चतुर्श्रेणी राज्य वर्ग ड कर्मचारी महासंघाच्या वतीने आम्ही सर्वांचा आभार मानतो व येणाऱ्या काळामध्ये आम्हाला असंच मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत? मुख्य मागण्या आमच्या हेच की निकषामध्ये जे करायचं ते त्यांनी केलंय, आता आश्वासन दिलंय, त्यामुळं काय अडचण नाही.